मित्रांनो, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्यांना कोणाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे ते अलायन्स ब्ल्यू सोबत डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. अलायन्स ब्ल्यू तुम्हाला चांगल्या पद्धतीचं लिमिट प्रोव्हाइड करते, तसंच तुम्हाला ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज सुद्धा नाही आहे अलायन्स ब्ल्यूकडे, आणि तुम्हाला ब्रोकरेज सुद्धा कमी प्रमाणात मिळतो. सो तुम्हाला ब्रोकरेज कमी आहे, लिमिट जास्त मिळतो, आणि ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज सुद्धा नाही आहे. तर ज्यांना कोणाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. तुम्हाला तिथे तुमच्या डिटेल्स फिल करायचे आहेत, ते तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करून दिलं जाईल. त्याच्यानंतर आज आपण जे बघणार आहोत ती एक स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही कुठेही वापरू शकता, कमोडिटी मार्केटला, म्हणजे क्रूड ऑइलला वापरू शकता, बँक निफ्टीला वापरू शकता, इंडायसेसवर ट्रेडिंग करण्यासाठी, किंवा एखाद्या स्टॉकसाठी सुद्धा, एखाद्या शेअरच्या इंट्राडे करण्यासाठी तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. या स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला कुठलाही इंडिकेटर वापरायचा नाही आहे, कुठलाही कॅन्डल पॅटर्न फॉलो करायचा नाही आहे, जस्ट ही एक ब्रेकडाऊन स्ट्रॅटेजी आहे. सो या स्ट्रॅटेजीसाठी काय करायचं असतं, सो सगळ्यात आधी आपण क्रूड ऑइलसाठी हिला अप्लिकेबल करून बघूया. तर 5 तारखेला सपोज मला ट्रेड करायचा आहे, ओके. सो 5 तारखेला मला सकाळी 9 वाजेचे कॅन्डल ते 10 वाजेच्या कॅन्डल्सपर्यंतचा जो काही ओपन हाय लो आहे, नुसतंच त्या 1 तासामध्ये जो काही लो आणि हाय आहे तो मला मार्क करून घ्यायचा आहे. सो मी ही मार्क करून घेते आहे 5 तारखेचे लो आणि हाय, परफेक्ट. सो ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल ही 9 वाजताची कॅन्डल आहे, ही कॅन्डल जी आहे ही 10 वाजताची. सो मी या दोघांचा हाय लो मार्क करून घेतला आहे. आता मला करायचं काय किंवा काय ऑब्झर्व करायचं आहे, जो या 1 तासातला हाय आणि लो आहे तो जेव्हाही ब्रेक होईल, सपोज आता या कॅन्डलने तुम्हाला इथे दिसत असेल, ह्याबद्दल थोडं झूम करून तुम्हाला दाखवते. सो इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर या कॅन्डलने याचा जो काही हाय होता तो ब्रेक केलेला आहे, बट आपलं कंडिशन काय आहे की ती पूर्णतः ती कॅन्डल लाईनच्या वर हवी, किंवा तिचा जो काही क्लोज आहे त्या लाईनच्या वर हवा, ओके. सो इथे काय झालं, इथे खाली येताना ही कंडिशन आपली फुलफिल झाली आहे, आणि इथे जो काही 3,889 जो काही लो आहे तो तिने ब्रेक केला आहे, आणि तिथून तुम्हाला 10 ते 15 पॉईंट क्रूड ऑइलला घ्यायचे आहेत. सो ही आहे, आणि त्याच्यानंतर जर पुढे तुम्ही पाहिलं तर तिने जो काही हाय होता 3,907 तो ब्रेक केला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाय लॉंग पोझिशनसुद्धा दिली आहे. सो तुम्ही एकाच दिवसात या स्ट्रॅटेजीनुसार 2 ट्रेड घेऊ शकत होतात. सो एका ट्रेडला तुम्ही 10 ते 15 पॉईंट्स घ्यायचे. सो जर आपण 1,000 जरी पकडले तर 2,000 रुपये तुम्हाला क्रूड ऑइलला या स्ट्रॅटेजीने मिळवून दिले. त्यानंतर ही स्ट्रॅटेजी मी बँक निफ्टीसाठी सुद्धा अप्लाय करून दाखवू इच्छिते. सो काय करायचं आहे, सपोज मी फॉर एक्झाम्पल आपण एक डेट घेऊया, त्या डेटला आपण हे चेक करूया, नाही का. सो सिम्पल मी 27 तारखेला करते, 27 तारखेला ही 9:15 ही एक कॅन्डल आहे, आणि ही 10 वाजताची कॅन्डल आहे. सो इथपर्यंतचा जो काही हाय आणि लो आहे हे बघा, ह्या कॅन्डलचा हाय लो नाही मार्क करायचा आहे, त्या 1 तासातला हाय आणि लो मार्क करायचा आहे. सो इथे तुम्ही ऑब्झर्व, सॉरी, इथे तुम्ही बघू शकताय की इथे जसं हिने हाय होता 31,395 हा क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा बाय ट्रेंड तुम्हाला मिळाला आहे 27 तारखेला. या सेम स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही बँक निफ्टीला सपोज 28 तारखेला आपण अप्लाय करून बघूया. सो 28 तारखेला ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल आहे 9 वाजताची, आणि ही कॅन्डल आहे 10 वाजेची. सो इथपर्यंत हाय आणि लो हे आहेत, या 1 तासामध्ये हा हाय आहे तर हा लो आहे, बट या स्ट्रॅटेजीचा 28 तारखेला तुम्हाला ट्रेड मिळालेला नाही आहे, पण आपण 27 हा मिळाला होता. सो तुम्ही असं ऑब्झर्व करू शकता, असं तुम्ही ह्याच्यावर ट्रेड घेऊ शकता. सपोज आता 1 तारखेला मी ही माझी 9:15 कॅन्डल आहे, आणि ही माझी 10 कॅन्डल आहे. सो हा हाय आहे, परफेक्ट, आणि हा लो आहे. सो तुम्ही बघू शकता तिने लो क्रॉस केलाच नाही, हायच क्रॉस केला, आणि तुम्हाला तिथे तिने ट्रेड दिला. एखाद्या स्टॉकसाठी से फॉर एक्झाम्पल मी ॲक्सिस बँकसाठी घेऊ इच्छिते. सो ॲक्सिस बँकसाठी 28 तारखेला जी पहिली कॅन्डल आहे ती ही आहे, ही
9:15 ची कैंडल आहे तर ही 10 ची कैंडल आहे ही वाली. सो इतपर्यंत हाय आहे राइट क्लिक आणि हा जो काही आहे हा लो आहे. तर जसा तिने त्याचा हाय क्रॉस केलाय ठीक आहे 28 तारखेला ऍक्सिस बँकने जसं तिने हाय ब्रेक केलाय 802 पॉईंटचा तर इथून तो वरच गेलाय. आता प्रश्न आहे की क्रूड ऑइलला मला 10 ते 15 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं आहे या स्ट्रॅटेजीनुसार, बट स्टॉकसाठी किंवा बँक निफ्टीसाठी जर हा ही स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर स्टॉकच्या 0.5% तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. म्हणजे से फॉर एक्झाम्पल मी जर 28 तारखेला ॲक्सिस बँकसाठी ही स्ट्रॅटेजी वापरली असती तर तिचा हाय होता 802 इंटू 0.5% ते आले 4.01 म्हणजे 4 रुपयाचं तुम्हाला इथे टार्गेट ठेवायचं होतं. परफेक्ट. सो इथे जर मी 4 रुपयाचं टार्गेट ठेवलं असतं तर 4 रुपयाचं टार्गेट म्हणजे 802.90 मी मला 90 अगदी मिळणार नाही. सो मी 803 जर बाय केलं तर मला 807 त्याला सेल करायचं. सो आपण इथे बघू शकतो की ही कॅन्डलचा हाय किती आहे 818. तुम्हाला इथून काय करायचं होतं, इथून बाय झाल्यानंतर 803 जर तुम्ही बाय केलं तर 807 तुम्हाला त्याला स्क्वेअर ऑफ करायचं होतं. नंबर ऑफ शेअर्स तुम्ही तुमच्या कॅपिटलनुसार ठरवू शकता. सो ह्या होत्या आजच्या स्ट्रॅटेजीज ज्या मी एका माझ्या सबस्क्रायबर आहे व्ह्यूवर आहे त्यांच्या रिक्वेस्टने मी तुम्हाला या स्ट्रॅटेजीज शेअर केल्या आहे. या स्ट्रॅटेजीजवर काम करा आणि यावर जे काही तुम्हाला प्रॉफिट होईल ते प्लीज माझ्याशी शेअर करा. थँक्यू.